आता मी जस्ट उठलो आहे, तुम्हाला रूम टूर देतो एक. यू अजून झोपला आहे, बर्थडे बॉय. नांदी यूसाठी काहीतरी स्पेशल क्रिएट करते व्हिडिओमध्ये. आणि आमचा बेड आहे, किंग बेड आहे. आणि ह्याला आजूबाजूला काय म्हणतात हे जे काय ठेवलं ते, हे जे काय आहे ते, ठीक आहे. रॉयल बेड आहे, ठीक आहे. स्टँडर्ड टी व्ही, खूप छानशी फ्रेम. हे तुमचे ते टी कॉफी सॅशेस ठेवले आहेत. खूप मोठा स्टोरेज एरिया, खूप जास्ती, म्हणजे बाथरूम आणि पण आहेत आतमध्ये. हा ह्याचा हायलाइट आहे, जितका मोठा रूम आहे तितका मोठा बाथरूम आहे तुम्ही बघू शकता. आणि ए सी आहे बाथरूममध्ये, वाफ, रॉयल. हा शॉवर एरिया, नंतर मग हा बाथटब, इथे पण फ्रेम आहे. हां, एक छोटंसं गार्डन आहे इथे. चला, तुम्ही बघू शकता किती ह्यूज आहे बेड आणि रूम पण. ॲक्च्युली नाही, आता याचा हायलाइट येतो रूमचा. बाथरूम तर काही ठीक आहे. आम्हाला लॉन दिला आहे, तुम्ही बघू शकता. ती माझी कॉफी आहे जी मी ती पिणार आहे थोड्यात. हा आमचा तो विला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आम्ही चाललोय आता ब्रेकफास्टला. यू अजूनही झोपला आहे. कालचा डिनर अमेझिंग होता, स्प्रेड खूप मस्तच होता. आणि स्टे अजूनपर्यंत मस्त चालू आहे. ॲक्च्युली प्रॉपर्टी चांगली असली की स्टे खूप छान होतो. प्रॉपर्टी प्लस सर्विस खूप इम्पॉर्टंट आहे. हो, आता इथून किती लांब आहे का आपलं, किती चालावं लागतं आपल्याला? साधारण 5 मिनटं ना. हा, 500 meters चालावं लागतं. 500 meters नाही, 5 मिनटं लगेच. सो आता यूच पोट भरलेलं आहे, त्यांनी काहीतरी काढलं शेवटी, जास्ती झालं त्याला. आता थोडं ईवूचं डेकोरेशन चालू आहे, थोडा स्नीक पीक देतो. संध्याकाळी तुम्हाला दिसेलच पूर्ण. हे बघा आमचा लॉन एरिया. आणि हे पुढे जाऊन दाखवत नाही, तर सरप्राईज रिव्हील होईल. आजोबांनी इवानला बिझी ठेवलं आहे. नानीने तिचे इन्स्ट्रक्शन देण्याचं काम केलं आहे आणि माझं काम आहे शूट करायचं. तुम्ही बघू शकता नानीने किती लोकांना कामावर लावलं. 2, 3, 4, 5 लोक आहेत पुढे. आणि आता इवानची आजीच फक्त एक टीम रेडी होऊन आलेली आहे, बाकी आम्ही सगळे असे जाऊ. सॉलिड मॅचिंग. हॅपी बर्थडे इवान. इवान टर्न्स वन. इवान फक्त डेकोरेशन मध्ये इंटरेस्टेड इवान, कारण सो हे असं आम्ही स्वागताचं डेकोरेशन केलंय. रोज पार्टी, हॅपी बर्थडे. आणि छान. आणि एक सेकंड, नांदीचा खूप मुलाचा वाटा आहे याच्यात. हे जे डेकोरेशन नांदीने केलं आहे ते सगळं नांदीचा व्ही आहे. येस, थॉट प्रोसेस आहे याच्यामागे. आणि सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे आमचा सिम्बा टर्न्स वन. इवूची फोटोशूट चालली आहे. हॅलो गुजिया, थँक यू सो मच फॉर कमिंग. Happy birthday to you.
happy birthday to you. डेजर्ट सेक्शन ही करते हैं, व्हाइट फॉरेस्ट जाते हैं, स्ट्रॉबेरी एक्लेयर, एंड बेकरी प्रोडक्ट्स अमेजिंग है. यूजुअली ने केक जो बेक किया तो इतना क्रीमी एंड इतना अमेजिंग होता का सुन तुम्हारा. एंड इथे इंडियन स्वीट है जैसे रसमलाई, काल पान रसमलाई थी अमेजिंग होती, बर्फी ओके असते, रसगुल्ले आज क्या बात है, ओ गाजर चालू है पण आज, ओई ओ गुलाब जाम क्या बात है. आज काय करणार आहे माझं, आज धमाल ट्रेडिशनली फाइनली पूर्ण झाली आफ्टर लॉन्ग लॉन्ग टाइम. चीयर्स ब्रो. चीयर्स. चीयर्स. इवो मम्मीला बरं, काकडी मला, काकडी मला दे बरं. गुड बॉय, गुड बॉय. रसगुल्ला, गुलाबजाम, गाजर हलवा, रसमलाई, व्हाइट फॉरेस्ट, चॉकलेट मूज, स्ट्रॉबेरी एक्लेयर आणि नांदीची प्लेट. किती खातो ना आपण आज, इनफ आहे आता. हां, आई वांचा अजून जेवणच चालू, बाबांनी दही भात सोडून बाबा काही खात नाही रस, आणि आई पण आज एकदम आईच आईची मला. जयपूरला आल्यापासून इतकं ठुसलं आहे ना आम्ही, खूप जास्ती ठुसल्यापासून तर पक्का वाढला असणार. हा यांचा जिमचा सेटअप आहे, लिमेरिडीनचा, म्हणजे इतका मोठा सेटअप अजूनपर्यंत मी कुठच्याही रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये बघितला नाही. ट्रेडमिल ठेवला त्यांनी, वॉकर आहे, नंतर मग 3 ट्रेडमिल, वाफ, 1, 2, 3. चेससाठी खूप सारं आहे, ते पेकडेक आहे, चेस्ट प्रेस आहे, नंतर बेंच प्रेस ठेवला त्यांनी फ्लॅट, नंतर मग इन्क्लाईन आहे, तोच डिक्लाईन पण होतो, ही मशीन आहे, म्हणजे होऊन जातं. आज माझा पुश डे आहे, बऱ्याच कॅलरीज बर्न करायचे जे खाल्ले ते. पुली मशीन आहे, म्हणजे जे काय पाहिजे ते सगळं बेसिक, म्हणजे एकदम यूथ सेटअप असं जिमसारखा नाही आहे, पण हॉटेलपेक्षा तर नक्कीच जास्ती आहे. हां, आम्हाला प्रायव्हेट डायनिंग एरिया दिला कारण का बाहेर सगळं ऑक्युपाईड होतं. यू तर काय आपला आयसच घेऊ असतो. नांदीला आज दे, आज येते बाबा. आज परत फ्रूट डायटवरती आहेत. श्रावण आहे त्यांचा. श्रावण आहे आपल्याला काय, श्रावण आणि काय, श्रावणी 100. तुला काय पाहिजे रे, चेकआउट करायचा टाईम झाला. कोल्ड कॉफी मागवली आणि आम्ही बाटरमध्ये एन्जॉय करतोय फॉर द वन लास्ट टाइम. मिस करणार आहे एवढं ग्रँड वॉशरूम आणि या वॉशरूममधला ए सी. बाकीचं बाट दाखवत खूप मेसी आहे, इकडे तिकडे कपडे पसरले आहेत.
आता एक्झिट करतोय ह्या ब्युटिफुल रिसॉर्टवरून. सोडून जावं असं वाटत नाहीये पण जावं लागणार. नमस्ते. यूचा बड्डे असल्यामुळे रिसॉर्ट जास्त एक्सप्लोअर नाही करता आलं पण जेवढं केलं ते खूप ब्युटिफुल होतं. नमस्ते. आता आम्ही चाललोय दुसरीकडे. जाताना पण एकदम छान मध्ये जातात. नाचा नाचा. Lee Meridian, it was a beautiful stay. We'll surely come back.